मित्र मैत्रिणींनो, वादन साहित्य प्रत्यक्ष बघण्यापूर्वी या वादन साहित्याचे काही चित्र आपण बघूया आणि ही चित्र कुठकुठली ते थोडक्यात बघूया. खुळखुळा, सनई, घुंगरू, ड्रम, कॅसिओ, बाजापेटी, तबला, झांज, बाजा, डफली, गिटार आणि टाळ. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वादन साहित्याचं चित्र बघितल्यानंतर तुम्हाला यानंतर हे वादन साहित्य चार वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. ते चार प्रकार कुठले हे आपण प्रत्यक्ष साहित्य बघून ठरवूया. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यापूर्वी आपण वादन साहित्याचा चित्ररूपात परिचय करून घेतला, परंतु आता आपण प्रात्यक्षिकासह वादन साहित्य बघूया. यासाठी मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगते. खानदेशातील धुळे शहरातील प्रसिद्ध आदर्श संगीत विद्यालयाचे संचालक आदरणीय शेखर रुद्र सर आज आपल्या सोबत आहे. वादन साहित्याचा परिचय करून देण्यासाठी साक्षात संगीत तज्ञच आपल्या सोबत आहे. सरांचा जर परिचय करून द्यायचा म्हटला तर सर महाराष्ट्रात किंवा भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही संगीताच्या परीक्षकांचं अगदी उत्तम असं काम करतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण वादन साहित्याचा परिचय करून घेऊया आदरणीय रुद्र सरांकडून. नमस्ते सर. नमस्कार. सर, आपण वादन साहित्य आमच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात परिचय करून द्यावा. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो नेहमी की भारतीय वाद्यांची परंपरा किती जुनी आहे. म्हणजे जसं की सरस्वतीच्या हातात वीणा, शंकराच्या हातात डमरू, नारदाच्या हातात तंबोरी आणि चिपळ्या किंवा कृष्णाच्या हातात बासरी, म्हणजे इतकी जुनी परंपरा आपल्याकडे वाद्यांची आहे. वाद्यांचे मुख्य चार प्रकार पडतात. ततवाद्य, जी तारांपासून बनवलेली असतात त्यांना ततवाद्य असं म्हणतात किंवा तंतुवाद्य म्हणतात. त्याच्यामध्ये सतार, तानपुरा, व्हायलिन, दिलरुबा, गिटार इत्यादी वाद्य येतात. दुसरा प्रकार आहे सुशीरवाद्य, जी वाद्य हवेच्या सहाय्याने वाजतात त्याला सुशीरवाद्य असं म्हणतात. त्यामध्येही हार्मोनियम, बासरी, शहनाई अशी वेगळी वेगळी वाद्य येतात. तिसरा प्रकार आहे घनवाद्य, जी वाद्य धातूच्या किंवा लाकडाच्या सहाय्याने बनवली जातात त्यांना म्हणतात घनवाद्य. उदाहरणार्थ चिपळी आहे, घंटा आहे, झांज आहे, लेझिम आहे, अशी वेगळी वाद्य घन प्रकारात म्हणतात. आणि चौथा प्रकार जो आहे तो अवनद्ध किंवा अनबद्ध वाद्य, जी वाद्ये चामड्याच्या साह्याने बनवली जातात त्यांना चर्मवाद्य किंवा अवनद्ध वाद्य असं म्हणतात. उदाहरणार्थ तबला आहे, हे डबरू आहे, ढोलकी आहे, नाल आहे किंवा पखवाज आहे. तर मित्रांनो, ही चार प्रकार मुख्य आपल्याला वाद्यांचे आढळून येतात आणि या सगळ्या वाद्य प्रकारांवरच सगळं संगीताचं विश्व सुरू आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.